नमस्कार, दीप न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांना कोरोनाची लागण। कोरोना रुग्णांना दिलासा, जिल्ह्यात 26 नवे व्हेंटिलेटर। पशुसंवर्धन विभागातील रिक्त पद तात्काळ भरावी, आमदार योगेश कदम। जिल्ह्यातील 379 ग्रामपंचायतींचा कारभार अधिकारी प्रशासकांच्या हाती। खेडमध्ये कोरोनाचा कहर, रुग्णसंख्या वेगाने वाढत असल्याने तालुका हादरला। आणि कोरोनाचं संकट दूर करण्याचं गाऱ्हाणं घालत लाडक्या बाप्पाला भावपूर्ण निरोप। आता पाहूया सविस्तर वृत्त। गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांना कोरोनाची लागण झाली आहे। याबाबतची माहिती मुख्यमंत्र्यांनी स्वतः ट्विट करून दिली आहे। ते गृह विलगीकरणात राहणार आहेत। आपल्याला काही लक्षणं नसून आपण गृह विलगीकरणात राहणार आहेत, घरातूनच कामकाज हाताळणार आहेत। जे कोणी आपल्या संपर्कात आले आहेत त्यांनी योग्य ती काळजी घ्यावी, असं आवाहन मुख्यमंत्री सावंत यांनी केलं आहे। कोरोनाच्या गंभीर रुग्णांवर तात्काळ उपचार करण्यासाठी जिल्ह्याला 26 नवे व्हेंटिलेटर उपलब्ध झाले असल्याने कोरोना रुग्णांना दिलासा मिळाला आहे। जिल्हा प्रशासनानं अतिरिक्त व्हेंटिलेटर मिळाव्यात यासाठी शासनाकडे मागणी केली होती। त्यानुसार रत्नागिरी जिल्ह्याला 26 व्हेंटिलेटर प्राप्त झालेत। जिल्ह्यात केवळ 43 व्हेंटिलेटर होते, त्यामुळे रुग्णांवर उपचार करताना अडचणी येत होत्या। आता त्यामध्ये आधी आणखीन 23 व्हेंटिलेटरची भर पडल्याने कोरोना रुग्णांवर उपचार करणं सहज शक्य आहे। नुकत्याच प्राप्त झालेल्या 26 व्हेंटिलेटरपैकी 10 व्हेंटिलेटर महिला रुग्णालय, 3 व्हेंटिलेटर कामथे उपजिल्हा रुग्णालय, 3 व्हेंटिलेटर दापोली उपजिल्हा रुग्णालय, तर 10 व्हेंटिलेटर जिल्हा शासकीय रुग्णालयाला देण्यात आले। खेड तालुका पशुधन विभागात अनेक पदं रिक्त असल्याने त्याचा परिणाम पशुधन विकासावर होतोय। शासनाच्या पशुसंवर्धन विभागाकडून राबवल्या जाणाऱ्या विविध योजनांची माहिती ग्रामीण भागातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नसल्याने पशुपालकांची मोठी गैरसोय होते। त्यामुळे तालुक्यातील पशुसंवर्धन विभागात रिक्त असलेली पदं तात्काळ भरावीत आणि तालुक्याच्या पशुधन विकासाला चालना द्यावी, अशी मागणी खेड दापोली मतदारसंघाचे आमदार योगेश कदम यांनी पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे। खेड तालुका पशुसंवर्धन विभागातील तब्बल 24 पदं रिक्त आहेत। यामध्ये पशुधन विकास अधिकारी पर्यवेक्षक यांचा समावेश आहे। खेडमध्ये 17 पर्यवेक्षक पदे मंजूर आहेत, मात्र हे काम केवळ एका पर्यवेक्षकाला करावे लागते, त्यामुळे तालुक्यात पशुधन विकास खुंटला आहे। तालुक्यातील पशुपालकांची होत असलेली गैरसोय लक्षात घेत या विभागातील रिक्त जागा तात्काळ भराव्यात, अशी मागणी आमदार कदम यांनी केली आहे। राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागानं जाहीर केलेल्या सुधारित परिपत्रकानुसार जिल्ह्यातील 379 ग्रामपंचायतींचा कारभार शासकीय निम शासकीय कार्यालयातील अधिकारी असलेल्या प्रशासकाच्या हाती सोपवण्यात आला आहे। ग्रामविकास विभागानं पहिल्या टप्प्यात विविध राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडे प्रशासक पदासह ग्रामपंचायतीची जबाबदारी सोपवण्याचा निर्णय घेतला होता। सदरच्या वादग्रस्त निर्णयाला सर्व स्तरातून विरोध होताच अधिकाऱ्यांकडे ग्रामपंचायतीच्या प्रशासक पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे। गेल्या 4 दिवसांमध्ये तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने तालुका हादरून गेलाय। कोरोनाला आळा घालण्यासाठी आरोग्य यंत्रणा युद्ध पातळीवर काम करते, मात्र तरीही कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असल्याने कोरोनाला आळा घालायचा तरी कसा, असा प्रश्न आरोग्य यंत्रणेसह प्रशासनाला पडलाय। सोमवारी एका दिवसात तालुक्यात तब्बल 45 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता। यामध्ये 2 डॉक्टर्सचा समावेश आहे। या डॉक्टर्सकडून अनेकांनी उपचार घेतले असल्याने कोरोना बाधितांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली आहे। मंगळवारी तालुक्यात 10 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आलाय। हा आकडा वाढतच जात असल्याने खेड तालुका सध्या कोरोनाचा हॉटस्पॉट झालाय। बाप्पा विघ्नहर्ता, जगावर आलेलं कोरोनाचं संकट दूर कर आणि या वर्षीपेक्षा दुप्पट सेवा करून घ्यायला पुढच्या वर्षी लवकर ये, असं गाऱ्हाणं घालत देवाधिदेव गणरायांना काल भावपूर्ण निरोप देण्यात आला। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खेड तालुक्यात एकही विसर्जन मिरवणूक निघाली नाही, त्यामुळे अनंत चतुर्दशीचा जल्लोष कुठेही पाहावयास मिळाला नाही। यंदाच्या गणेशोत्सवावर कोरोनाचं सावट असल्याने यंदाचा गणेशोत्सव अगदी साधेपणाने साजरा करा, असे आदेश शासनाकडून देण्यात आले होते। या आदेशाचं पालन करत खेडमधील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी अगदी साध्या पद्धतीने हा उत्सव साजरा केला। गणरायांच्या आगमनापासून विसर्जनापर्यंत शहर किंवा ग्रामीण भागात कुठेही उत्सवाचा जल्लोष नव्हता। शासनानं ठरवून दिलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार हा उत्सव साजरा केला। खेड तालुक्यात शिवसेना, मनसे, संघर्ष मित्रमंडळ भरणे, नातूवाडी प्रकल्प मित्रमंडळ, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आंबवली, वडार समाज सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, टायटनचा राजा गणेशोत्सव मंडळ असे 7 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहेत। दरवर्षी या मंडळाच्या वतीने विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं।
अनंत चतुर्दशीच्या दिवशीचा जल्लोष काही वेगळाच असतो. सकाळी 10 वाजता सुरू होणारी विसर्जनाची मिरवणूक रात्री उशिरापर्यंत सुरूच असते. गेल्या अनेक वर्षांची ही परंपरा आहे, मात्र यंदाचं चित्र वेगळंच आहे. गेल्या अनेक वर्षांच्या परंपरेत यंदा प्रथमच खंड पडलाय. यंदा ना ताशाची तडतड, ना फटाक्यांची आतषबाजी, ना बेंजो, ना ढोल पथक, या स्थितीत गणरायांना विसर्जन घाटाकडे नेण्यात आलं. खेड तालुक्यातील लवेल येथील घरडा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या गर्ल्स हॉस्टेलमध्ये पेड कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आलं असून या सेंटरचं उद्घाटन खेडच्या तहसीलदार प्राजक्ता घोरपडे यांच्या हस्ते करण्यात आलं. या कोविड सेंटरमध्ये अत्यल्प दरात कोरोना रुग्णांवर उपचार केले जाणार असल्याची माहिती यावेळी घरडा हॉस्पिटलच्या वतीने देण्यात आली. तालुक्यात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. शासकीय रुग्णालयात या रुग्णांवर उपचार केले जात आहेत, मात्र वाढती रुग्णसंख्या लक्षात घेत कोरोना बाधित रुग्णांवर तात्काळ आणि चांगले उपचार व्हावेत यासाठी तालुक्यात आता पेड कोविड सेंटरची निर्मिती केली जाते. याआधी लोटे येथील हॉटेल वक्रतुंड येथे पेड कोरोना रुग्णालय सुरू करण्यात आलंय. या ठिकाणी कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आता सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या घरडा कंपनी आणि बाई रतनबाई धर्मादाय हॉस्पिटलने 10 स्वतंत्र खोल्यांमध्ये ऑक्सिजन बेड असलेलं पेड कोविड सेंटर सुरू केलंय. तहसीलदार प्राजक्ता घोरपडे यांनी तालुक्यातील रुग्णांनी, अर्थात ज्यांना खासगी रुग्णालयात उपचार घ्यायचं असेल, त्यांनी या कोविड सेंटरचा लाभ घ्यावा असं आवाहन केलंय. खेड येथील व्यावसायिक आणि ज्येष्ठ नागरिक संघटनेचे पदाधिकारी MI ढेंडकर यांचं अल्पशा आजारानं निधन झालं. गेले काही दिवस आजारी असलेल्या ढेंडकर यांच्यावर मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू होते, मात्र उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं. अंतिम वर्षाच्या परीक्षा संदर्भात आज सकाळी 11 वाजता उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवनावर भेट घेऊन चर्चा केली. उद्या दुपारी 4 वाजता राज्यपाल महोदय यांच्या उपस्थितीत सर्व अकृषी विद्यापीठांचे कुलगुरू यांची बैठक होणार आहे. अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयाचं स्वागत करून केलेली कार्यवाही, अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षाबाबतच्या भावना, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर कुलगुरू सोबत झालेल्या बैठकीची माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी राज्यपालांना दिली. परीक्षा सहज सोप्या पद्धतीने कशा घेता येतील यावर विचार करावा. कुलगुरू यांचं काय म्हणणं आहे ते जाणून घ्यावं. समितीचा अहवाल आल्यानंतर त्यावर चर्चा करून विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय घ्यावा, अशा सूचना राज्यपाल यांनी यावेळी दिल्या. उद्या दुपारी 4 वाजता राज्यपाल महोदय यांच्यासोबत बैठक होणार आहे. या बैठकीनंतर राज्य आपत्ती व्यवस्थापन समितीची बैठक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत होईल आणि त्यानंतर समितीचा अहवाल सादर केला जाईल, असं सामंत यांनी यावेळी सांगितलं. यावेळी उच्च आणि तंत्रशिक्षण राज्यमंत्री प्राजक्ता तनपुरे, उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाचे अप्पर मुख्य सचिव राजीव जलोटा उपस्थित होते. चिपळूणच्या सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक इतिहासाचे साक्षीदार असलेले ज्येष्ठ समाजवादी दलित मित्र आणि लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराचे माजी अध्यक्ष तात्या कोवळे यांचं काल 97व्या वर्षी वृद्धापकाळानं निधन झालं. रघुवीर भास्कर कोवळे तथा तात्या कोवळे हे सध्याच्या परांजपे हायस्कूल म्हणजे पूर्वीच्या श्रीराम हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून सेवेत होते. राज्यात काल 10,978 रुग्ण बरे झाले तर 15,765 नवीन रुग्णांचं निदान झालंय. राज्याचे रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 72.32% आहे. राज्यभरात आतापर्यंत 5,84,537 रुग्ण बरे झाले आहेत. सध्या 1,98,523 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. MIAचे खासदार इम्तियाज जलील यांनी आज औरंगाबादमधील मशीद उघडून नमाज अदा करणार असल्याची घोषणा केली होती. त्यानुसार ते औरंगाबादमधील शहागंज मशिदीत प्रवेश करणार होते. त्यासाठी ते कार्यालयापासून चालत रवाना झाले असताना वाटेत पोलिसांनी अडवत त्यांना ताब्यात घेतलं. संगमेश्वर तालुक्यातील मागजन तुरळ रस्त्यावर सरन जाधववाडी नजीक दिवसाढवळ्या 3 बिबटे दिसल्याने सर्वत्र घबराट पसरली आहे. मागजन गावातील ग्रामस्थ धामणसकर मागजनहून तुरळला जात असताना समोरून रस्ता पार करून जात असलेले 3 बिबटे पाहिले. लगेचच कार थांबवून त्यांनी फोटो काढण्याचा प्रयत्न केला. त्यांना एका बिबट्याचा फोटो काढण्यात यश आलं. त्यामुळे या परिसरात बिबट्याचा वावर असल्याचं आता सिद्ध झालंय. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण आहे. लांजा शहरातील एकाच कुटुंबातील 15 आणि शहरातील इतर 6 तर वेरवली येथील 1 जण असे मंगळवारी एका दिवसामध्ये 22 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याने खळबळ उडाली आहे. कोरोना कालावधीत आतापर्यंतच्या आलेल्या पॉझिटिव्ह अहवालातील मंगळवारच्या एका दिवसातील रेकॉर्ड ब्रेक आकडेवारी आली आहे.
राज्यातील सर्व खासगी आणि धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणीकृत असलेल्या रुग्णालयांमधील शासनाने दर नियंत्रित केलेल्या 80% खाटा कोरोना आणि अन्य रुग्णांच्या उपचारासाठी राखीव ठेवण्याच्या महत्त्वपूर्ण निर्णयाला राज्य शासनानं 3 महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. या संदर्भात काल आरोग्य विभागानं प्रधान सचिव डॉ प्रदीप व्यास यांच्या स्वाक्षरीने सुधारित अधिसूचना काढण्यात आली आहे. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं, कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊनचा पर्याय शोधण्यात आल्याने अनेक लहान मोठे उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. अशा उद्योगांना उभारी देण्यासाठी केंद्र शासनानं गॅरंटी इमर्जन्सी क्रेडिट लाईन योजनेअंतर्गत कर्ज देण्याचा पर्याय सुरू केला आहे. सदर योजनेतून जिल्ह्यातील 1800 उद्योजकांना 65.60 कोटी रुपयांचं कर्ज मंजूर झालं आहे. यापैकी सुमारे 3750 उद्योजकांनी कर्जाची उचल केली आहे. गणेशोत्सव आणि मोहरम हे दोन्ही सण अतिशय शांततेत आणि शासनाने ठरवून दिलेल्या मार्गदर्शक तत्वांनुसार पार पाडणाऱ्या जिल्ह्यातील नागरिकांचं पोलीस अधीक्षक डॉ प्रवीण मुंडे यांनी आभार मानले. रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिकांची ओळख कायदा आणि सुव्यवस्था पाळणारे नागरिक अशी आहे. ही ओळख येथील नागरिकांनी कायम ठेवली असं पोलीस अधीक्षक डॉ प्रवीण मुंडे यांनी म्हटलंय. जून महिन्याआधी निसर्ग चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका महावितरण कंपनीला बसलाय. यातून धडाके जिल्ह्याच्या समुद्र किनारपट्टी भागात भूमिगत वीज वाहिन्या टाकण्याचा निर्णय आता महावितरणनं घेतलाय. यासाठी सुमारे 608 कोटी रुपयांचा नवीन प्रस्ताव महावितरणनं राज्य शासनाकडे सादर केलाय. यापूर्वी रत्नागिरी शहर परिसरातील मंजूर झालेल्या 94 कोटी रुपयाच्या निधीतून नगरपालिका क्षेत्रात भूमिगत विद्युत वाहिन्या टाकण्याचं काम सध्या सुरू आहे. शासनानं महावितरणचा प्रस्ताव मंजूर केल्यास वादळी वाऱ्यासह नैसर्गिक संकटाच्या कालावधीत जिल्हावासियांना अखंडित वीज पुरवठा मिळणार आहे. राष्ट्रीय चक्रीवादळ धोके निवारण प्रकल्पांतर्गत सुधारित प्रस्ताव महावितरणने शासनाकडे पाठवलाय. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. धन्यवाद.